पळसपे डेरवली येथील विद्यार्थ्यांना MH46J171 क्रमांकाची स्कूल व्हॅन नवीन पनवेल येथील DAV पब्लिक स्कूल तसेच इतर शाळांमध्ये नेआण करीत असे. या स्कूल व्हॅनला पळसपे फाटा परिसरातील मल्हार रेसिडेन्सी हॉटेलजवळ आली असता चालकाला अचानक जळण्याचा वास आला. काहीतरी विपरीत घडत असल्याचे समजताच त्याने उजव्या बाजूला व्हॅन जागच्या जागेवर थांबवली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने व्हॅनमधील दोन विद्यार्थिनींना बाहेर काढले व त्यांना सुरक्षित ठिकाणी उभे केल्यानंतर त्याने आपल्या व्हॅनकडे धाव घेतली असता त्यावेळी मोठ्या प्रमाणात धूर बाहेर निघत होता. यावेळी वाहन चालकाने गाडीत असलेले अग्निशमन नळकांडे बाहेर काढत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग काही विझली नाही. दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, परंतु तोपर्यंत स्कूल व्हॅन आगीत जळून खाक झाली होती. परस्पर येथे घडलेली ही घटना दुर्दैवी आहे, परंतु वाहन चालकाने सर्व काही सोडून पहिली विद्यार्थिनींची सुरक्षितता सांभाळली ही गोष्ट महत्त्वाची आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.